श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्या सर्वांनाच माहित आहे व्रत वैकल्यांचा महिना म्हणजे श्रावण महिना हा 29 तारखेपासून सुरू होत आहे आणि आपल्यातील बरेच जण वर्षभर काही सेवा उपाय करत असतील नसतीलही पण या श्रावण महिन्यामध्ये आपल्यातील अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण घराबाहेर काढल्या पाहिजेत आणि काही नियमांचं काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे त्याच गोष्टी आज आपण बघणार आहोत. कारण हा श्रावण महिना जो आहे हा अत्यंत पवित्र आहे, व्रत वैकल्यांसाठी ओळखला जाणारा आहे आणि बऱ्याच जणांच्या घरी बघा म्हणजे त्यांचं देवघर असतं, अगदी देवघरामध्ये देवघराच्या जवळ चप्पल घालून फिरतात. जसं की त्यांची मुलं असतील किंवा ती स्वतः असतील पूर्ण घरामध्ये चप्पल घालून फिरतात. तर किमान या श्रावण महिन्यामध्ये तरी असं करू नका आणि आपल्या किचनमध्ये देवघरासमोर देवघराजवळ तरी किमान चप्पल घालून जाऊ नका. कारण चप्पलमध्ये निगेटिव्हिटी असते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी यावी, आपल्या घरामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी आपण ही व्रत वैकल्य करत असतो. आणि जर चप्पल घालून किचनमध्ये येणं देवाजवळ जाणं हे योग्य वाटतं का याचा आपणच विचार करावा. प्रत्येक घरामध्ये जेव्हा म्हणजे आपल्याला पिरियड्स असतात, आता हे स्त्रियांसंबंधित आहे, आपल्याला पिरियड्स असतात तर बऱ्याच घरात काय होतं की किचन ओट्याला लागूनच देवघर असतं आणि मग त्या देवघराच्या जवळपर्यंत आपण जातो. फक्त त्या देवघराला लागायचं राहतं पण त्याच्या आजूबाजूला सगळीकडे आपली शिवाशिव होते आणि आपण या गोष्टी मानत नाही. आपल्या घरातील लहान लहान मुलं असतील तर ते सुद्धा आपल्या देवघरामधले जे देव आहेत ते पूर्ण घरामध्ये म्हणजे खेळण्यासाठी वापरतात. जसं आपण मुलांना खेळणी खेळण्यासाठी देतो असं काहींच्या घरामध्ये देवघरातील देव हे मुलांना खेळण्यासाठी असतात. मुलं ती देव खेळायला घेतात, कुठेही टाकतात, अगदी सोफ्यावर, बेडवर, कधी कधी तर सोफ्याच्या खाली बेडच्या खाली सुद्धा पडलेली असतात. तर असं अजिबात करू नका, याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढेल. आणि जे आपण म्हणतो ना की आमच्या घरात सतत कटकट आहे, आमच्या घरात सतत भांडणं होतात, नवरा बायकोमध्ये विवाद होतात, पैसा टिकत नाही, आजारपण राहतं, तर या सर्व गोष्टी यामुळेच होतात. तर त्यामुळे किमान या श्रावण महिन्यात तरी असं करू नका. देवांची जागा ही देवघरामध्येच आहे, त्यामुळे जे देव आहेत ते देवघरातच राहू द्या. हा श्रावण महिनाच नाही तर 12 महिने 18 काळ हे पालन करा की देव कधीही मुलांना खेळण्यासाठी देऊ नका. आणि चुकून मुलांना माहीत नसतं, मुलांनी खेळायला घेतले तर त्यांच्या हातातले घेऊन ते देवघरामध्ये त्यांच्या जागेवर ठेवा आणि आपल्या मुलांना सांगा की देव ही खेळण्याची वस्तू नाही आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो किंवा बऱ्याच ठिकाणी नॉनव्हेज बनवतात आणि ते हात न धुता आपण त्या तेलाच्या बरणीला तेलाच्या याला लावतो आणि हेच तेल आपण देवघरामध्ये वापरतो दिवा लागण्याला. बऱ्याच घरामध्ये तर रोज देवपूजा केली जात नाही, फक्त संध्याकाळी किंवा सकाळी दिवा लावला जातो आणि तो दिवा लावण्यासाठी आपण जे किचनमध्ये स्वयंपाकासाठी तेल वापरतो तेच तेल ते व्यक्ती त्यात दिवा लावण्यासाठी वापरतात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. ठीक आहे, तुम्ही पूजा करू नका, व्रत उपवास करू नका, उपाय करू नका, पण किमान आपल्या हातून आपल्या स्वतःचंच आपल्या फॅमिलीचं आपल्या परिवाराचं नुकसान करून घेऊ नका. कारण हे अत्यंत चुकीचं आहे. कारण आपल्या पिरियड्समध्ये आपण त्या तेलाला शिवलेलो असतो, आंघोळीच्या आधी कधी आपण नाश्ता स्वयंपाक बनवतो तेव्हा आपण त्याला शिवलेलो असतो. आणि असं काही नाही की आपण रोज ब्रह्मचर्याचं पालन करतो, आपण म्हणजे बिना आंघोळीचं पण त्याला शिवलेलो असतो. बाहेरून आल्यानंतर कोणी व्यक्ती वगैरे आलेली असतात तर ते शिवलेली असतात. तर असं हे खरकट झालेलं तेल देवाला दिवा लावण्यासाठी वापरणं योग्य आहे का याचा तुम्ही स्वतःच विचार करा. आणि किमान या चातुर्मासामध्ये या श्रावण महिन्यामध्ये तरी देवासाठी एक वेगळी तेलाची बरणी ठेवा, एक तेलाची बॉटल ठेवा आणि तेच तेल दिवा लावण्यासाठी वापरा. बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती सकारात्मक बदल दिसतील. पुढची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहीतच असेल की महादेवाला किंवा महादेवाच्या पूर्ण परिवाराला आपण तुळशीपत्र कधीच अर्पण करत नाही. कारण या दोघांचं वैर आहे, याची एक सेपरेट कथा आहे, ती मी कधी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण महादेवाची पूजा करताना किंवा महादेवाच्या पूर्ण परिवाराला म्हणजे शिवपरिवाराला
तुळशीपत्र कधीही अर्पण करू नये. आणि बऱ्याच घरामध्ये बघितलं जातं की जिथे आपण तुळस लावलेली आहे त्या तुळशीच्या कुंडीमध्येच आपण नंदी आणि महादेव ठेवतो. हे किती चुकीचं आहे. जिथे आपण महादेवाची देवाची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी म्हणून विविध सेवा करत असतो, अनुष्ठानं करत असतो, उपवास करत असतो आणि आपण ही छोटीची छोटीशी गोष्ट लक्षात न घेता असं करतो, मग जिथे आपल्याला आपल्या सेवेचा अनुष्ठानाचा उपयोग व्हावा, फायदा व्हावा, त्याऐवजी काय होतं, आपल्या घरामध्ये कटकटी वाढतात, नवरा बायकोमध्ये भांडणं, आजारपण, मी सांगितलं तसं अशांती, दरिद्रता, या गोष्टी आपल्या घरामध्ये वाढल्या जातात. आणि म्हणजे आपल्या घराला भरभराट ही काय असते ही कळतच नाही. त्यामुळे आपल्याला जर ठेवायचं असेल महादेव आणि नंदी तर तो थोडा तुळशीच्या बाजूला ठेवा, पण तुळशीच्या कुंडीमध्येच महादेवाची पिंड कधीच ठेवू नका. याचा तुम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होईल. आणि हे तुम्ही स्वतः करून बघा. तुम्ही आजपर्यंत जर कुंडीमध्ये ठेवलेलं असेल तर ते बाजूला, हां इथे कुंडी ठेवली तर त्याच्या बाजूला एखादा छोटासा पाठ ठेवा, एखादी फरशी ठेवा आणि त्यावर नंदी महादेवाची स्थापना करा. पण तुळशीच्या कुंडीमध्ये कधीच नंदी आणि महादेव ठेवू नका. पुढची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा बघा विविध म्हणजे पूजा करतो, अनुष्ठानं करतो, व्रत करतो, तेव्हा आपण काय करतो, नैवेद्य दाखवताना किंवा जेव्हा आपण उपवास पकडलेला असतो तेव्हा उपवासाचे पदार्थ बनवताना, आता ह्या श्रावणी महिन्यामध्ये तर खूप सारे उपवास आहेत, जसं की सोमवार असेल, विविध व्रत असतील, म्हणजे विविध आपण अनुष्ठानं करत असू, बरेच जण श्रावण महिना पाळत असतील, तर आपण काय करतो, उपवास म्हणतो आणि उपवासाचं पदार्थ बनवण्यासाठी रोज आपण ज्या डब्यामधून तिखट घेतो, मीठ घेतो, तेल घेतो, त्याच सगळ्या वस्तू उपवासाचे पदार्थ वापरण्यासाठी वापरतो. म्हणजे तुम्ही बघा याच्यामध्ये काही हे रोज आपण काय करतो, पीठ घेतलं की ते खरकटे आहात त्या मिठाला लावतो, त्या तिखटाला लावतो, त्या तेलाला लावतो आणि तेच जर आपण उपवासाच्या दिवशी घेतलं आपण काय म्हणतो, खरकटं नाही खायचं आम्हाला. आणि तुम्ही जर तेच तिखट, तेच मीठ, तेच तेल वापरलं तर मग आपल्या याच्यामध्ये खरकटं आपण खाल्लं नाही याचं काय, ते फक्त आपल्या म्हणजे समाधान की मी उपवास पकडला. पण खरंच विचार करा, तुम्ही जो उपवास पकडला आहे तो योग्य पद्धतीने तुम्ही पाळला आहे का, योग्य पद्धतीने त्या उपवासाच्या म्हणजे जे नियम आहेत यांचं तुम्ही अनुकरण केलेलं आहे का, अजिबात नाही. त्यामुळे जेव्हा आपल्याला उपवास असेल ना, भलेही तुम्ही म्हणजे वर्षभर उपवास करू नका, कधी उपवास करू नका, पण जोही काही एखादा उपवास पकडत असाल तर नेहमी आपल्या उपवासासाठी काय करायचं, एक वेगळा डब्बा ठेवायचा, त्यामध्ये तिखट असेल, जे काही आपण जिरे वापरत असाल किंवा जे तूप वापरत असू उपवासाचं, जे शेंगदाण्याचं तेल वापरत असू, बरेच जण म्हणजे सेंधव मीठ वापरतात आणि बरेच जण आपण जे रोज रेग्युलर मीठ खातो ते वापरतात, किमान हे वेगळं तरी ठेवा की म्हणजे फक्त उपवासासाठी यातील मी तेल मीठ सगळं वापरेल असं ठेवा. म्हणजे जे करतोय ते व्यवस्थित तरी करा आणि त्याचं पूर्ण फळ हे आपल्याला मिळेल. पुढची गोष्ट म्हणजे आपल्यातील बरेच जण काय करतात की देवपूजा ही रोज करतच नाहीत. देवघर तर प्रत्येकाच्या आपल्या घरामध्ये, हिंदू लोकांच्या घरामध्ये असतंच, पण बरेच जण काय करतात की रोज फक्त फुलं वाहतात, म्हणजे आजची फुलं उद्या काढून टाकायची, नवीन फुलं व्हायची, म्हणजे ही झाली देवपूजा. बरेच जण तर काय करतात, संध्याकाळी दिवे लागणीला देवघरामध्ये अगरबत्ती लावली की झाली पूजा, तर असं अजिबात करू नका. जे काय होतं, अशानी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि ही भांडण, तंटे, ज्या काही गोष्टी होतात ते यामुळेच होतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये नित्य नियमाने रोज, ठीक आहे तुम्हाला विविध मंत्र स्तोत्र म्हणून जर पूजा झाली नाही तर किमान त्या देवांना आंघोळ घाला, त्यांना व्यवस्थित जे कुंकू, हळद, चंदन, तुम्ही जे काही लावत असाल ते लावा, नवीन ताजी फुलं वाहा आणि जी जुनी वाळलेली फुलं आहेत
ती घराबाहेर काढून टाका, कारण अशी जर जुनी वाळलेली फुलं वगैरे आपण घरात ठेवली तर याने नकारात्मक ऊर्जा वाढते। आणि परत मी म्हटलं तसं की आपल्या घरामध्ये म्हणजे चिडचिड, दरिद्रता, आजारपण या गोष्टी वाढत जातात। आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये ही घंटा असतेच, तर ती घंटा तशीच न ठेवता रोज किमान एक वेळा आपल्या पूर्ण घरामध्ये त्या घंटेचा नाद करा। शंख असेल तर शंखानाद करा। याने काय होईल, दरिद्रता, अलक्ष्मी, अशांतता आपल्या घरातून काढता पाय घेईल आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होईल। आणि माता लक्ष्मीचा ज्या वास्तूमध्ये, ज्या घरामध्ये वास असतो, तिथे कधीच दरिद्रता, अशांतता, अलक्ष्मी यांना थारा नसतो। त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या गोष्टींचं पालन करा, या गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नका। आपण बघा, दिवस रात्र रडत बसतो, विविध देवांना आपण प्रार्थना करत असतो, नवस करत असतो की माझ्या घरामध्ये, नवरा बायकोमध्ये भांडणं आहेत, घरात भांडणं आहेत, मुलगा वाईट नादाला लागलेला आहे, किंवा म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी, घरामध्ये आजारपण आहे, पैसा टिकत नाही। तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी आपल्या शरीरातून, आपल्या घरातून बाहेर फेकून द्या आणि आपल्याला एक चांगलं वळण लावा, स्वतःला एक चांगली सवय लावा। आणि ही सवय, हे वळण, हे आपलं आयुष्यच घडवेल, आपलं परिवार घडवेल। या गोष्टींचं जर आपण पालन केलं तर आपल्याला कधीही कोणत्या ज्योतिषांकडे जायची गरज पडणार नाही, किंवा कधीही डोक्याला हात लावून बसण्याची वेळ पडणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं, बरेच जण कधीही उठतात, कधीही कपडे धुतात, कधीही झाडू मारतात, तर असं करू नका। किमान या श्रावण महिन्यामध्ये तरी सूर्य उदयाच्या पहिले उठा, लवकर घरातून झाडून वगैरे सगळं काढा, दुपारी 12 वाजेच्या आत कपडे धुवा, संध्याकाळी 3 सांजेला झाडू मारणं, कपडे धुणं, हे असं अजिबात करू नका। याने लक्ष्मी घरामध्ये राहत नाही, दरिद्रता घरामध्ये राहते। त्यामुळे या सर्व गोष्टी होईल तेवढ्या म्हणजे झटकून टाका, आपल्या घराबाहेर फेकून द्या, शरीराबाहेर काढून टाका। आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं अनुकरण करा आणि आपल्या आयुष्याला योग्य तो आकार द्या, आपल्या परिवाराला आकार द्या आणि आपल्या घरामध्ये सुख, शांतता, समृद्धी, यश, कीर्ती, भरभराट होण्यासाठी प्रयत्न करा। श्री स्वामी समर्थ।